जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झालाय. घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे. जळगावात भल्या पहाटे अपक्ष उमेदवाराच्या घरावर हा गोळीबार झालेला आहे. जळगावातील मेहरूण परिसरात आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर हा गोळीबार झालाय. अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अहमद हुसेन यांचे समर्थक तसंच समाजातील प्रतिष्ठित नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झालेत. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू असून अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण मिळणार आहे. या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडनं. वाल्मिक, या संदर्भातली काय अधिकची अपडेट समोर आली आहे? कोणा संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय का? निश्चितच बघायला गेलं, जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्यानं गोळीबाराच्या घटना होत असतात. यापूर्वी कधी बघायला गेलं तर मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार जे होते विनोद सोनवणे यांच्यावर भर दिवसा गोळीबार झालेली होती. त्यांचे 3 संशयित जे होते ते पोलिसांनी ताब्यात घेतले असतं. ही घटना ताजी असताना निश्चितच बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील मेरुण शहरात परिसरात बघायला गेलं अपक्ष उमेदवार शेख म्हणून जे आहे त्यांच्या घरावर पहाटे गोळीबार झालेली आहे. गोळीबार झाल्यानंतर सातत्यानं पोलिसांनी गस्त देखील वाढवलेली आहे. अद्यापही पोलिसांनी या ठिकाणी कसून चौकशी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी चालू आहे. मात्र या ठिकाणी गोळीबार होत असताना अपक्ष उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असला मात्र अशी घटना घडल्यानंतर राजकीय वातावरण व तसंच इतर पोलिसांची जी घटना घडतात यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरलेलं आहे. नक्कीच वाल्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.